शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून ह्यांना खंजीर चिन्ह दिलं पाहिजे होतं. खंजीर तुम्हाला दिलंय, एकमेकाच्यात परत घुसू नका, समोरच्यात घुसवा. बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात लागला तर राख होते हे आता आम्ही प्रत्यक्षात बघितलं की शिवसेनेला कसल्याही पद्धतीत संपवायचं होतं ते त्यांचं काम आता पूर्ण झालेलं आहे. विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या ठिकठिकाणी बैठकी घेत असून काल त्यांनी सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघाच्या बारामती शाखेचं उद्घाटन केलंय. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांवर जोरदार हल्ला चढवलाय. यावेळी पडळकर म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र यावं, त्यांना खंजीर हे चिन्ह दिलं जावं, कारण हे खंजीर खूपच ज्ञात पटाईत आहेत असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावलाय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खंजीर चिन्ह मिळाल्यावर त्यांनी तो खंजीर एकमेकात घुसवू नका, समोरच्यात घुसवा असा खोचक टोलाही पडळकर यांनी लगावलाय. कसला तुझा भाऊ केला? खर तर निवडणूक आयोगाकडेच विनंती आम्ही करायला पाहिजे होती उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरण करून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून ह्यांना खंजीर चिन्ह दिलं पाहिजे होतं. म्हणजे जेणेकरून लोकांच्यात सहजपणे जाल, ह्यांना मशाल आता रुजवायला वेळ लागेल. खंजीर म्हटलं तर लोकांच्या लक्षात आलं असतं की राष्ट्रवादीचा हा जन्मच खंजीरातून झालेला आहे आणि आता नवा एक खंजीर घुसवणारा निर्माण पवारांनी केलेला आहे. तर उलट निवडणूक आयोगाच्याकडून चूक झाली असं मला वाटतंय. मी पत्र लिहीन की यांना खंजीर चिन्ह द्या, यांचं बदला आणि राष्ट्रवादीचं चिन्ह गोठवून त्याला एकत्रितपणे संधी द्या आणि एक आट्टं लिहून द्या, खंजीर तुम्हाला दिलंय, एकमेकाच्यात परत घुसवू नका, समोरच्यात घुसवा. हे बघा, मी एक गोष्ट ऐकली होती. आटपाट नगरामध्ये एक राजा होता आणि त्याचा हात लागला तर कुठल्याही वस्तूचं सोनं होतं असं आम्ही ऐकलं होतं, तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय. पण बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात लागला तर राख होते हे आता आम्ही प्रत्यक्षात बघितलं. ह्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये आम्ही प्रत्यक्षात बघितलं आहे, त्यामुळं राष्ट्रवादीच्या नादाला जो जो लागेल त्याची राख होती आहे. आता शिवसेनेच झाली आणि हे मी म्हणत नाही, त्यांनी एकदा मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यामध्ये अंतर आलं पाहिजे म्हणून मी बरेच प्रयत्न केलेत. हे मी म्हणत नाही, पवारांचं वाक्य आहे, एका मुलाखतीत त्यांनी म्हटलंय, ते शोधा आणि तुम्ही बघा. आणि त्यांना हे करायचं होतं की शिवसेनेला कसल्याही पद्धतीत संपवायचं होतं ते त्यांचं काम आता पूर्ण झालेलं आहे.